आरोग्य धनसंपदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आरोग्य धनसंपदा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या भागामध्ये आपण खोकल्यावर काय घरगुती रामबाण उपाय केले पाहिजे ते पाहणार आहोत. खोकला घालवण्यासाठीच्या सर्व घरगुती पद्धती समजण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. छातीमधील आणि श्वासनलिकेमधील कप काढून टाकण्यासाठी खोकला ही शरीराची नैसर्गिक संरक्षक क्रिया आहे. याद्वारे श्वसन मार्गातील पदार्थ, धूर, धुलीकण, प्रदूषित हवा किंवा श्वसन मार्गातील जंतू फुफ्फुसातून सोडलेल्या हवेच्या दाबाने बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासनलिकात अडकलेले स्राव काढून टाकून श्वासनलिका मोकळ्या व्हाव्यात हा खोकल्याचा हेतू होय. रात्री भोजन केल्यानंतर झोपण्याच्या अगोदर 1 ते 1.5 ग्लास पाणी प्यावे. झोपण्याच्या 10 मिनटं अगोदर 100 ग्रॅम गूळ खावा. गूळ खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, फक्त चूल मात्र भरावी. सकाळपर्यंत सर्दी, पडसे, खोकला नक्कीच बरा होतो. परंतु डायबिटीज असलेल्या लोकांनी हा उपाय करू नये. रोज सकाळी 7 ते 8 तुळशीची पाने आणि 2 काळ्या मिऱ्या खाल्ल्याने कधीच सर्दी, पडसे, खोकला होत नाही. पादेलोणचा 1 खडा आगीत तापवा, नंतर चिमट्याने धरून 1/2 ग्लास पाण्यात तो बुडवावा आणि नंतर काढून घ्यावा व नंतर ते पाणी प्यावे. खोकला नक्कीच नाहीसा होतो. खोकल्यावर आले खूपच गुणकारी आहे. 10 ग्रॅम आल्याचा रस 10 ग्रॅम मधात गरम करून दिवसातून 2 वेळा प्यावे. हे दमा, खोकला यास उत्तम औषध आहे. यानंतर मात्र आंबट पदार्थ खाऊ नये. द्राक्षे खोकल्यावर खूपच उपयुक्त ठरतात. द्राक्षामुळे कप पातळ होण्यास मदत होते. 1 कप द्राक्षाच्या रसात 1 चमचा मध घालून हे मिश्रण दिवसातून 2 वेळा घेतल्याने खोकला लगेचच कमी होतो. छातीत जर कप साठला असेल तर तो सुटण्यासाठी 1/2 चमचा ज्येष्ठ मधाचे चूर्ण, तूप आणि मधातून दिवसातून 2 वेळा घेतल्यास खोकल्यावर नक्कीच आराम मिळतो. कांदासुद्धा खोकल्यावर खूपच गुणकारी ठरतो. 1 चमचा कांद्याचा रस, 1 चमचा मध हे एकत्र करून 4-5 तास तसेच ठेवावे. त्यानंतर दिवसातून 2 वेळा हे घेतल्याने कप पातळ होतो, खोकल्यावर नक्कीच आराम मिळतो. कोणत्याही कारणामुळे झालेल्या खोकल्यावर कांदा खूपच गुणकारी आहे. अडुळसा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. अडुळशाच्या पानांचा रस 1 चमचा आणि 1 चमचा मध एकत्र करून घेतल्यानेही खोकला थांबतो. अडुळशाच्या रसाने क्षयरोगातही खूपच आराम मिळतो. रोज रात्री झोपण्याअगोदर चणे म्हणजेच फुटाणे खाऊन पाणी न पिता झोपल्यानेसुद्धा खोकल्यात खूपच आराम मिळतो. खोकल्यात मनुक्यांचा पाक खूपच उपयुक्त ठरतो. 100 ग्रॅम काळे मनुके पाण्यात भिजवावेत आणि त्यात 100 ग्रॅम साखर घालावी. ते सर्व व्यवस्थित कुस्करावे किंवा वाटावेत आणि ते पाणी चांगले उकळावे. ते थोडेसे आटल्यानंतर चिकट पाक तयार होईल. हा पाक रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे घेतल्याने खोकला नक्कीच बरा होतो. अगदी खोकल्याची उबळ जरी येत असेल तरी ती देखील नक्कीच बरी होते. लक्षादी तेल गळ्याला आणि छातीला दिवसातून 3 वेळा लावल्याने खोकल्यात आराम मिळतो. जर वरचेवर खोकला होत असल्यास तर गरम दुधात हळद घालून घेतल्याने देखील आराम मिळतो. ज्यांना सारखा सर्दी खोकला होत असल्यास त्यांना एक उत्तम पुढील उपाय सांगणार आहे.
ज्या दिवशी हा उपाय करावायचा असेल त्या संध्याकाळी साधे हलके जेवण करावे. त्या दिवशी मसालेदार व तळलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. संध्याकाळच्या जेवणानंतर 2 तासांनी रात्री गव्हाच्या पिठात थोडा गूळ घालून कुटावे. त्यात तूप घालून कणकेसारखे मळावे. त्याची जाड चपाती लाटून तव्यावर उलटून पलटून कपड्याने दाबून चांगली शेकवावी. चांगली शेकून कुरकुरीत झाल्यानंतर ताजी गरम गरम खावी. त्यानंतर पाणी मात्र पिऊ नये. आहारात आपण लसूण, आले, काळी मिरी, तूप, कारली यांचा समावेश करावा. जर जास्तच खोकला असल्यास 5-6 दिवस फक्त फलाहार करावा. आपण अननस, संत्री, पपई अशी फळे खाऊ शकतो. अशा प्रकारे आपल्या आहाराची काळजी घ्या आणि खोकल्यावर नक्कीच आराम मिळवा. धन्यवाद.